ए रोमांच ना, रोमांच किधर भाग गया? वो घर जा रहा था, अपने को स्कोरिंग करने। एक छात दे ना, इधर इधर मामा, इधर एक छात दे ना, मेरे को भी नीचे नीचे मेरे को भी दे भाई। थैली जाऊयात सामन्याकडे, पहिला चेंडू अभिजीतचा, सुंदर सुंदर गोलंदाजी मैदानावर। पहिला मिळते टप्पा पडल्यानंतर पहिला ब्रश करून जाणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता। पाच षटकांचा सामना आणि किती धावांचं टार्गेट उभं केलं जात आहे। नाणेफेक जिंकतोय वीर मराठा क्रिकेट संघ आणि फलंदाजी स्वीकारली जाते। स्ट्राईकला शरण नार्वेकर, नॉर स्ट्राईकला प्रतीक गावडे, ही जोडी वीर मराठा क्रिकेट संघाची। यावेळी मात्र सुंदर फटका, बराच काळ वे झेल घेण्याची नामी संधी, आकाशाच्या हातीनं झेल सुटतोय, अर्थात जीवनदान मिळतंय या मैदानावर शरण नार्वेकरला। दोन चेंडूंचा खेळ समाप्त होतोय। दोन चेंडूंच्या अखेरीस सांघिक धाव संख्या ही एक धाव, अर्थातच अकाउंट ओपन केलं जात आहे क्रिकेट वीर मराठा संघाचं। यावेळी मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, सुंदर गोलंदाजी। स्ट्राईक एंडच्या दिशेनं ज्या प्रतीकनं या अगोदरच्या एका सामन्यात 43 धावांची नाबाद खेळी साकारली तो मैदानावर पाहायला मिळतोय, त्याच्याकडून आशा अपेक्षा असतील वीर मराठा क्रिकेट संघाला। यावेळी मात्र अजून एक धाव ऍड होईल, एका धावेनं सांघिक धाव संख्या वधारली जाते। भावपलकावर पाहायला मिळतात त्या नाममात्र दोन धावा। महत्वपूर्ण सामना, कोणत्या संघाचं स्वप्न पूर्ण होईल अंतिम फेरी खेळण्याचं? यावेळी मात्र सुंदर फटका, फटका बराच काळ हवेत पाहायला मिळतोय। सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावर घडत आहे। सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावर तुषार याच्याकडून पाहायला मिळतंय। अंतिम दोन धावा आणि सांघिक धाव संख्या वधारते ते चार धावा, चार धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत। महत्वपूर्ण सामना, उपांत्य फेरीचा सामना, कोणता संघ डीजी वॉरियर्स क्रिकेट संघाविरोधात दौरात करेल हे निश्चित करणारा सामना असेल पाच षटकांचा सामना। यावेळी पंचांचा इशारा, यस वाईडचा येतोय, अतिरिक्त एका धावेनं सांघिक धावसंख्या पाच धावा धावपलकावर पाहायला मिळते। द स्पोर्ट्स हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या जे जे प्रेक्षक पाहत आहेत आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे। शास्त्री नगर प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वाचा विजेता संघ कोणता असेल? यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतो, थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। सरते शेवटी चेंडू दिशा बदलतोय, एका धावेसाठी चेंडू निघतोय। सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीस सहा धावा या पाहायला मिळत आहेत। सहा धावा पाहायला मिळत आहेत पहिल्या षटकामध्ये अभिजीतचे सुंदर गोलंदाजी। आता मात्र गोलंदाजी मध्ये पाहायला मिळेल तुषार भोसले। क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल, अर्थातच
सामन्याला सुरुवात होते दुसरं षटक सुरुवात होते 6 धावा धावपळकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर तुषार सुंदर सुंदर गोलंदाजी अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळतोय. हा हॅलो करत थेट यष्टरक्षकाच्या दिशेनं निर्धाव चेंडूचे सांगता अनन्य साधारण असं महत्व या ओरम क्रिकेट मध्ये निर्धाव चेंडूला. यावेळी मात्र आखूडमध्ये चेंडू बेरकवून द्यायचा प्रयत्न, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. स्क्रीनवर निरंजन येतोय, फेक केले जाते तोवर मात्र एक धाव एका धावीनं सांग एक धाव संख्या वधारते ती धावपलकावर 7 धावा. वीर मराठा संघाने नाणेफेक जिंकली. सामना कोणता संघ जिंकतोय हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण असेल. कोणत्या संघाचं अंतिम फेरी खेळण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे, कोणत्या संघाला 365 दिवस वाट पाहावी लागेल. यावेळी मात्र परफ्यूम डिलिव्हरी हॅलो हाय हॅलो करत थेट यष्टरक्षकाच्या गोदीमध्ये विसावतोय. बाकीचा सोपस्कर यष्टरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावर घडते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त, सांग एक धाव संख्या 7 धावा रोडावलेल्या अवस्थेत. यावेळी मात्र यूमेस आर डेफिनेटली हिट. हादरा बसतोय, शरण नार्वेकरला माघारी परतावं लागतंय. पहिला वहिला हादरा हा मैदानावर बसतोय वीर मराठा क्रिकेट संघाला. न्यू बॅटर सिराज याची वर्णी. सिराजकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि ती सिद्ध करावी लागेल या सामन्याचा विचार करता, बढती मिळते या मैदानावर विचार करता. संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करायचं की माती करायची ते आपल्या हातामध्ये आहे मित्रांनो. यावेळी मात्र सुंदर फटका कव्हरच्या दिशेनं नेत्र दीपक फटका. पंचांचा 2 धावांचा इशारा आमच्याजवळ, सांघिक धाव संख्या 2 ने वधारते आणि धावपलकावर पाहायला मिळत आहेत 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी मात्र सुंदर फटका, सुंदर फटका सिराच्या बॅटमधन एक देखना फटका 4 धावांचा. का मला बढती मिळाली आहे याचं उत्तर देतोय. फुल टॉस चेंडू आक्रमण सजवला जात आहे या मैदानावर आणि एक देखना फटका अर्थातच SPL चौकाराची नोंद सिराच्या खाती होते आहे. सांघिक धाव संख्या 2 अंकात 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात या धावपलकावर पाहायला मिळत आहेत. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. 13 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 12-18 चेंडूंचा खेळ हा मैदानावर शेष असेल. कोणता गोलंदाज येईल मास्टर ब्लास्टर क्रिकेट संघाकडून, कोणता फलंदाज आता मात्र चार्ज होईल हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल. प्रतीक आणि सिराज ही जोडी आणि या जोडीवर बरंच काही निर्भर असेल मराठा वीर मराठा क्रिकेट संघाचं. गोलंदाजी मध्ये पहिला बदल अर्थातच निरंजन गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा हवा तसा संपर्क नाही. पंचांचा इशारा येतोय एका दावेचा, 1D चा इशारा, संघिक धाव संख्या वधारते. धाव पलकावर पाहायला मिळत आहेत त्या 14 धावा.
यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतो, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे डेव्ह स्क्वेअर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण केलं जात आहे, बॅकअप मात्र सुंदर, अर्थातच एक धाव निघते, सांघिक धाव संख्या एक ने वधारते, 15 धावा धावपळकर पाहायला मिळत आहेत सिराज हा मैदानावर पाहायला मिळतोय. सिराजकडे क्षमता आहे, आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 6 धावा जमावल्या आहेत. यावेळी मात्र पंचांचा इशारा, यस पंचांचा इशारा वाईडचा येतो, अतिरिक्त एक धाव निघते, सांघिक धाव संख्या वधारते 16 धावा धावपळकावर. यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय मैदानावर, एक सुंदर फटका पाहायला मिळतोय मैदानावर. सिराजच्या बॅट मधनं पंचांचा इशारा आमच्या जवळ निघतोय, तब्बल 4 धावांचा आणि सांघिक धावसंख्या वधारते ती धावफलकावर 20 धावा. तिसरा षटक प्रगती पथावर 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात, आक्रमण केलं जाईल का हे देखील पाहणं उत्सुकतेचं असेल. एक फटका जरूर आलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. यावेळी मात्र परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं, हा हॅलो करत थेट यष्टरक्षकाच्या दिशेनं निर्धाव चेंडूची सांगता होते आणि वापसी घडते मैदानावर निरंजन याच्याकडून. हॅलो 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 हॅलो, एक धाव निघते एका धावेनं सांघिक धाव संख्या 21 धावा, 21 धावा धावपळकावर. यावेळी मात्र अजून एक देखना फटका, सुंदर फटका पाहायला मिळतोय सिराजच्या बॅट मधनं. या सामन्यातील तिसऱ्या चौकाराची नोंद होते, सांघिक धाव संख्या
हेलो हेलो, 34 34 34। रन्स 4 ओवर के बाद।
हेलो हेलो, 46 46 रन्स, 46 रन्स। स्टार्ट ले रहा हूँ। प्लेन आता चार बॉल बाकी हूँ। चार बॉल इसी में 12 तारीख को शिफ्ट कर रहा हूँ। केबल बंद कर दो। अरे फ्रीड फ्रीड था कौन दिया? नहीं सॉरी 5 61 हाँ 61 पाँच रन ना 61 और फ्री हिट है और तीन बॉल बचा फ्री हिट है। अच्छा वो स्ट्राइक पे कौन वापस 61 हुआ था राजू बैठना। ओए लो रे मिस किया। क्यों नहीं भाग सकता है सर? ये इसमें ना विरल लोग ने रन आउट किया बट भाग भाग सकता है ना, कीपर ने तो रोकी है। अपने लिए आया था ये डीजी ने कुछ तो उसको गोली दिया लगता है को तू कहीं तेरा गोली दी ली सारा बॉलिंग ना हम लोग हार रहे दो बीमर के बाद चेंज नहीं है बॉलर।
14 रन्स, फर्स्ट ओवर कंप्लीट 14 रन्स। ट्वेंटी फोर बॉल्स रिमेनिंग एंड 44 रन्स टू विन।
20 रनों की दरकार है, 18 बॉल 20 रन। वाइड बॉल का डिसीजन यहाँ पर आता हुआ। हेलो हेलो हेलो, धाव संख्या होते थे 49 धावा, 15 चेंडू 9 धावांची आवश्यकता। यावेळी मात्र अजून एक देखना फटका, पंचांचा इशारा येतोय, 4 धावांचा संघिक धाव संख्या वधारते 53 धावा, अजूनही 5 धावांची आवश्यकता। हेलो हेलो हेलो, 5 धावांची आवश्यकता उरते सामना जिंकण्यासाठी, अर्थातच अंतिम फेरीत जाण्यासाठी सज्ज झालाय मास्टर ब्लास्टर संघ। यावेळी मात्र एक धाव, चार धावांची आवश्यकता।
किती पाहिजे विचार दोन ओव्हर किती दोन ओव्हर किती 12 बॉल 3 आपको कब तक चाहिए फटाफट चालू करो आपका फाइनल हॅलो डीजी वॉरियर्स कॅप्टन अँड मास्टर ब्लास्टर बोथ टीम लाईनअप करणार आहे आपको